कीर्ति तयांची धोर मनाची हुशारी दाखवून जगाही सपुनी नाती करती प्रगति सखी सखी भावंडे ही विजय पहाया सतत प्रयत्न करता तो नेहमी है डोडलिंग सुपर सिबलिंग सखे सखे सुपर सिबलिंग सखे सखे सुपर सिबलिंग सखे सखे सुपर सिबलिंग सखे सखे। नमस्कार मंडळी, मी कांचन अधिकारी आपणा सर्वांचं स्वागत करते त्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सुपर सिबलिंग अर्थात सखे सखे। मंडळी, कला ही एक अशी चीज आहे की जोपर्यंत त्या कलाकाराला ना त्याचा कलाविष्कार करता येत नाही ना तोपर्यंत तो कलाकार स्वस्थ बसू शकत नाही। जसं खळाळतं पाणी जे असतं ना ते शेवटी जाऊन समुद्राला मिळतं तेव्हा ते शांत होतं, तसंच कलाकाराचा आत्मा जो असतो ना तो तेव्हा शांत होतो जेव्हा तो त्याच्या कलेच्या पंढरीत पोहोचतो। आज आपल्याकडे अशाच दोन बहिणी आलेल्या आहेत की ज्यांना त्यांची कला ही स्वस्थ बसू देत नव्हती आणि त्याचमुळे त्या दोघीही औरंगाबादहून मुंबईला आल्या। चला तर मग मंडळी स्वागत करूया सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर आणि तिची बहीण जी असोसिएट डिरेक्टर आहे प्रतिमा जोशी यांचं। नमस्कार। नमस्कार। नमस्कार माझी दामिनी। वेलकम वेलकम। या या बसा। मी आत्ताच असं म्हटलं त्याप्रमाणे एखाद्या कलाकाराला त्याची कला ही स्वस्थ बसू देत नाही, काहीस तुमच्या बाबतीतही असंच घडलेलं आहे असं मला वाटतं। औरंगाबादहून इथे जे तुम्ही आलेले आहात आणि नॉट ओनली यू, इट इज द प्रशांत दळवी, चंद्रकांत कुलकर्णी। तेच मी म्हणून म्हटलं की हे आमचं असा इंडिव्हिज्युअली आमच्या दोघींचा असा तो प्रवास नाहीये, तो प्रवास आहे तो पूर्ण ग्रुपचा प्रवास आहे आणि ती मजा आहे। म्हणजे आपण बोलता बोलता त्याच्याबद्दल अनेक गोष्टी बोलूच। हां तेच म्हणलं, त्याच्याबद्दल अनेक गोष्टी बोलूच। पण मला असं वाटतं की अनेकदा म्हणजे मुंबई ही एकूण असं आपण समजतो की एक बाजारपेठ आहे किंवा एक मार्केटचं स्थान आहे, तर कोणालाही म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्हाला प्रूव्ह करायची असेल, दाखवायची असेल किंवा ज्याला आपण म्हणू की बाजारात जशा सगळ्या गोष्टी असतात तसं मला वाटतं की कोणत्याही कलेला तिथे आल्याशिवाय एक प्लॅटफॉर्म मिळत नाही। तर त्यामुळे आम्ही म्हणण्यापेक्षा म्हणजे आता मी सांगेन की आमचा ग्रुप पूर्ण जिगीशा ग्रुप आणि त्याच्यातही म्हणजे मला सांगायला छान वाटतं की प्रशांत म्हणजे माझा नवरा आहे प्रशांत दळवी, तर त्याला पहिल्यांदा असं लेखक चित्रपट तर त्यामुळे त्याला पहिल्यांदा आमच्यातले असं वाटलं की हा प्रवास मला वाटतं तो लोकसत्तेच्या लोकसत्ते म्हणजे त्यांनी लोकसत्तेची नोकरी घेतली आणि इथे आला तो, पण बेसिकली करायचं होतं याच फील्डमध्ये काहीतरी काम। हा आणि जेव्हा म्हणजे त्याला असं वाटलं की आपण इथे करतोय छान करतोय काम, पण तरीही शेवटी असं होतं ना किती काही म्हटलं तरी की आपण आपल्याच एक अवतीभोवती काम करत असलो की नुसतंच आपल्याला वाटतं की वा आपण काय करतोय आणि छानच करतोय, तर ते एकूण राज्याच्या राष्ट्राच्या देशाच्या पातळीवर आपण खरंच कुठे आहोत हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला मुंबईशिवाय पर्याय नाहीये हे त्याला कुठेतरी जाणवलं आणि त्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव आमच्या सगळ्यांसमोर मांडला आमच्या ग्रुप मध्ये। कुठेतरी जरा आपण आता रिवाइंड करूया जीवनाची सीडी आणि शाळेत पासून सुरुवात करूया तुमच्या दोघींच्या। कुठल्या शाळेत होता तुम्ही दोघी? आम्ही मुळात आम्ही औरंगाबादच्या आणि औरंगाबादला शारदा मंदिर कन्या प्रशाला म्हणजे अत्यंत औरंगाबादची खूप मुलींची शाळा। कसं वाटायचं कारण आता सगळीकडे कोएड असतं, हो हो, पण तेव्हा तसंच होतं आणि ती शाळा खूप छान शाळा होती म्हणजे आपल्या जडणघडणीत मला असं वाटतं ना की आपल्या शाळेचा खूप मोठा वाटा असतो म्हणजे नुसतं अभ्यास किंवा नुसतं हे करण्यापेक्षा त्यांनी खूप
वेगवेगळ्या गोष्टींना आमच्या चालना दिली. म्हणजे आम्ही मला आठवतं शाळेत असताना आम्ही वक्तृत्व स्पर्धा, नंतर वादविवाद स्पर्धा, नाटक, खेळ सगळे. म्हणजे तुम्ही असं अजिबात नव्हतं. म्हणजे मला एकदा तर मला आठवतं आमच्या बालनाट्य स्पर्धेसाठी जेव्हा घटक चाचणी असते तेव्हा घटक चाचणी, आता युनिट टेस्ट असतात तेव्हा घटक चाचणी होती, तर त्या घटक चाचणीच्या वेळी मला आठवतंय आमची बालनाट्य स्पर्धेची फायनल होती, तर आमच्या शाळेने म्हणजे माझी परीक्षा मला आठवतं त्यांनी ती स्पर्धा झाल्यानंतर त्यांनी माझ्या ॲक्टिंगची घटक चाचणी घेतली होती. म्हणजे त्यांनी कधी असं केलं नाही की बाबा अभ्यास म्हणजे फक्त अभ्यास, त्यांनी नेहमी सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींना म्हणजे एक जे आपण म्हणतो ना की इनऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी त्यांनी आम्हाला खूप छान वाव दिला, एनकरेज केलं नेहमी. मला असं वाटतं कुठेतरी तू अतिशय हुशार विद्यार्थिनी, कारण तू दहावीला मेरिट लिस्ट मध्ये आली. ही पण सो इतक्या तुम्ही हुशार विद्यार्थिनी होतात म्हणून कदाचित तुम्हाला हे स्पेशल कन्सेशन दिलं असावं. नाही कन्सेशन असं नाही, म्हणजे कदाचित त्याच्यातला तो एक पार्ट म्हणू आपण, एक पार्ट असू शकेल, पण तरी सुद्धा शाळेचा एकूण दृष्टिकोन असाच होता की विद्यार्थ्याची सर्वांगीण वाढ व्हावी. म्हणजे कदाचित आम्हाला कधीतरी म्हणजे नुसतंच एक रुक्षपणे कधी कधी असं नाही तर चालू असतं ना, तसं न करता त्यांनी सगळ्या म्हणजे खरं तर जे अभ्यासात हुशार असतात त्यांना म्हणतात की तुम्ही अभ्यासातच राहा बाकीच्या गोष्टींसाठी वेगळे, पण तसं नाही, तुम्हाला जे जे करावं असं वाटतं ते करून बघा अशी आम्हाला त्यांनी त्यावेळी मुभा दिली. आणि म्हणूनच आम्हाला पण मला असं वाटतं की हे सगळं ट्रायआउट करून बघता आलं तिकडे शाळेत, म्हणजे ती आमची प्रयोगशाळा झाली म्हणजे त्या अर्थाने. करेक्ट. प्रतिमा तू पण शाळेमध्ये असताना प्रचंड हुशार म्हणजे, आणि तुला तर डॉक्टर व्हायचं होतं. हुशार होते मी, मला मी दहावीत मेरिट मध्ये आलेली आहे. अरे वा, त्याच्यामुळे हुशार होतेच आणि मला डॉक्टरच व्हायचं होतं. पण काय होतं कधी कधी असं होतं ना, बारावीला एक अगदी थोडेसे मार्क कमी पडले, म्हणजे मेडिकल समजा एक 92 वगैरे क्लोज झालं असेल तर मला 91 समथिंग असं वगैरे, थोडक्यात मेडिकल हुकलं माझं आणि मग मी BSc ला ऍडमिशन. रडली होतीस का तेव्हा? खूप. आणि मला असं वाटतं माझ्यापेक्षा माझे वडील डॉक्टर होते, कारण त्याच्यामुळे त्यांचं असं होतं की कोणीतरी एक जण डॉक्टर व्हायला पाहिजे. म्हणजे आमच्या घरात खरं तर असं ठरलेलं होतं, नाटकाचं काही अगदी ठरलेलं नव्हतं करिअर करायचं. हिने आर्ट्स घेतलं होतं तर हिने IAS ऑफिसर व्हावं आणि मी सायन्स घेतलं होतं तर मी डॉक्टर व्हावं, असं एक आमच्या आई वडिलांची इच्छा होती फार की असं दोघींनी व्हावं. पण मग प्रतीक्षा तू आर्ट्सला कशी काय म्हणजे गेली, कारण एवढी हुशार एवढे सगळे पर्सेंटेज मिळाल्यानंतर त्या काळामध्ये म्हणजे फक्त इंजिनियर अँड डॉक्टर एवढे दोनच ऑप्शन होते, दुसरे सगळं काही नाही, इच्छेचे काहीच नव्हतं, जग जवळजवळ या दोन गोष्टींवर चालत होतं. आता मी बघते ना ते लोक फॅशन डिझायनिंगला काय करिअरचे ऑप्शन. आणि आता परवा मला एक मुलगी भेटली, मला अतिशय कौतुक वाटलं त्या मुलीचं की मी तिला विचारलं म्हटलं व्हॉट इज युअर हॉबी, तर तिने मला सांगितलं आय वुड लव्ह टू डू फार्मिंग. म्हणजे मी तिच्याकडे अगदी आणि अभिमानाने कौतुकाने आणि मला इतकं तिचं वेगळे पण जाणवलं असं म्हटलं अरे फार्मिंग, तर मला म्हणाली येस म्हणे आपण जसं एखादी कंपनी चालवतो आणि कंपनीमध्ये नाही का एवढ्या माणसांना आपण ऍबसॉर्ब करत, तसं म्हणे मी काय अगदी जाऊन काय म्हणजे नांगर किंवा बियाणं असं हे करणार असं नाहीये, परंतु आपण नाही का एखादी कंपनी टाकली तर लोकांना हायर करतो, तसंच मी हायर करणार, पण एका वरच्या लेवलनी फार्मिंग कसं होऊ शकतं, कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट आहे तो. आणि त्याची जास्ती गरज आहे. एक्झॅक्टली. आणि जास्ती गरज ते मी तिला म्हटलं हे पण फार्मिंग पण एका वरच्या लेवलनी कसं होऊ शकतं आणि त्याच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही कसे बघू शकता, करिअर ऑप्शन म्हणून बघणं ही फारच मोठी गोष्ट आहे ऍक्च्युअली. फार्मिंग ही आणि महत्त्वाची पण आहे म्हणजे प्रश्न. अरे इवन आजकाल हेअरस्टाईलिंग म्हणजे सगळे किती सगळे म्हणजे बेसिकली आपल्याला माहिती नसतील अशा अनेक गोष्टी, म्हणजे आपण कधी कधी आवाक व्हायला होतो की अरे बापरे ह्याच्यातही करिअर होऊ शकतं ह्याच्यातही होऊ शकतं आणि होऊ शकतं म्हणण्यापेक्षा मला त्याच्याबद्दल असं वाटतं की अरे नुसतं त्याने निवडलं नाही, त्यांनी पॅशनेटली त्याच्यात ते काम करतायत. एक्झॅक्टली. ती खूप महत्वाची गोष्ट आहे. इव्हन साधं नेल आर्ट आजकाल म्हणजे नेल आर्ट स्टुडिओ एवढे निघाले, आणि कोणीतरी पॅशनेटली काम केलं तरच त्याचा करिअर म्हणून ऑप्शन समोर येतो ना, कुणाला तरी सुरुवातीला करावंच लागतं ते. बरं आता परत आपण आपल्याकडे विषयांतर झालं. हा मग तू आर्ट्स कडे गेले. म्हणजे आर्ट्स कडे म्हणजे बेसिकली आमच्याकडचं मी जरा थोडं आधीचं पण सांगते की माझे वडील डॉक्टर होते
आणि माझी आई डॉक्टर कुठल्या याच्यातले माझे वडील ऍक्च्युली बीएचएमएस म्हणजे ते बीएमएस आयुर्वेदिक डॉक्टर त्यामुळे ते आयुर्वेदिक डॉक्टर होते पण ते मेडिकल ऑफिसर होते आणि आई माझी शिक्षिका तर त्यामुळे आमच्या घरात अत्यंत ज्याला आपण म्हणतो की अभ्यासू वातावरण होतं शिस्तीचं वातावरण होतं शिस्तीचं म्हणजे अशी काही कडवी शिस्त असं नाही पण छान शिस्तशीर आयुष्य एक जगावं अशा पद्धतीचं होतं त्यामुळे अभ्यासाच्या आम्हाला अगदी काही सवय बिवय अशी ती लावायलाच लागली नाही म्हणजे आम्हाला ते होतच की अभ्यास करायचा असतो हे करायचा असतो त्यामुळे आम्ही ते आपोआप अभ्यास करत गेलो चांगले मार्क मिळत गेले सगळं आणि एक वेळ अशी येते म्हणजे दहावीला जेव्हा खरं तर सातवी आठवीपासूनच माझं जरा हे सुरू झालं होतं नाटक म्हणजे चांगल्या नकला करत होते मी त्याच्यामुळे कोणी घरात सगळे पाहुणे वगैरे जमले की नक्कल करून दाखवली मला माहिती ते छोटू को प्रतीक्षाच्या बरोबर मी भरपूर काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रतीक्षा अतिशय उत्तम नकला करते मला माहिती प्रत्येक कलाकारामध्ये तो एक अंश घडलेला कारण मी आतापर्यंत इतक्या जणांच्या मुलाखती घेतल्या ना कारण की काय नक्कल करता तुम्ही म्हणजे काय करता की तुम्ही नीट ऑब्झर्वेशन एक्झॅक्टली आणि ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणं हे मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराचं एक महत्वाचं म्हणजे अंग असतं आणि त्याच्यामुळे ते जवळजवळ एवढंच आहे की म्हणजे काही जण ते छान कॅरेक्टरमध्ये असं मिक्स करून टाकतात आणि काही जण ते करता येत नाही पण ते अदरवाईज मला असं वाटतं की सगळ्यांनाच ते थोडंफार म्हणजे जमतच असतं निश्चितपणे जमत असतं माता होऊन जाऊ द्या मला असं एकदम तर नाही आठवते पण ती मला आठवत आपण दामिनीच्या वेळेस त्यामुळे तेव्हा मला आठवत काहीतरी शर्मिला टागोरचं फिल्म आली होती ना न्यू दिल्ली टाइम्स वगैरे त्याच्यात असं तिचं अगदी ती अगदी खूपच ती अशी जरा असं ते थोडं म्हणजे या पद्धतीने बोलते ना म्हणजे नॅचरल बोलण्यापेक्षा जरा वेगळा तिचा एक आहे ना अगं छोटू को कुछ हो गया तो हा बोलो ना आम्ही हसून हसून तेव्हा तो नुकताच आलेला असेल ना सिनेमा ते सगळ्यांनी बघितलेलं असतं ना आणि त्या काळी कसं होतं माहितीये ना ते बोलणं त्या कॅरेक्टरला जाते की नाही असं बघितलं जायचं नाही 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 आपली लिपस्टिक सांभाळणं आपला मेकअप सांभाळणं आणि आपण आपल्या स्टाईलनी बोलायचं कुठलाही रोल असू आपण आपल्या स्टाईलनी बोलायचं तेच होतं म्हणजे तेव्हाचे ते इव्हन हेमा मालिनीचे डायलॉग बोले ना आम्हाला बोलायचं असू दे काही असू दे त्याच्यावर वेगळी मेहनत करायला पाहिजे असा दृष्टिकोनच नव्हता ना कारण की ती स्टारच होते ना हे असं अभिनेत्री कुठे स्टार इट्स द आणि आपलं स्टार पण सांभाळणं पण ते पण कठीण असतं ते स्टार पण सांभाळणं वगैरे निश्चितपणे कठीण असतं बरं आता आपण आपल्या थोडं आपल्याकडे आता परत बोलूया जनरल हो की तू आर्ट्स घेतलंस म्हणजे कॉलेजमध्ये आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात जरा एक आठवी नववी पासून मी जसं म्हटलं ना की नाटक आणि या विषयाची एक आवड निर्माण झाली आणि असं वाटायला लागलं की अरे आपल्याला म्हणजे डॉक्टर इंजिनियर तर व्हायचं नव्हतंच मला कधीच नव्हतं म्हणजे डॉक्टर तर मला भीतीच वाटते म्हणजे अक्षरशः भीती वाटते त्यामुळे ते व्हायचं नव्हतंच कुठेतरी असं छान वाटत होतं की आय एस आणि सगळ्या या एक्झाम्स वगैरे पण तरीही म्हणजे नकळत असं वाटत होतं की आपण सायन्स घेऊन ती एक जागा अडवण्यापेक्षा किंवा त्या प्रॅक्टिकलमध्ये गेलो तर आपल्याला हे बाकीचं काहीच करता येणार नाही जे हॉबी म्हणून पण आपण म्हणजे तेव्हा काही व्यावसायिकदृष्ट्या हे करायचं असं नव्हतं पण हॉबी म्हणून पण आपल्याला कधी नाटक करता येणार नाही काही करता येणार नाही पण घरामध्ये तुमचं असं मोकळं वातावरण होतं नाही मोकळं वातावरण म्हणजे मी खरं सांगू का इतकं सोपं नाही येते आणि म्हणजे आता कदाचित ते थोडं सोपं झालंय कारण आता अनेक मुली म्हणजे या फील्डमध्ये येतात आणि घरच्या लोकांनाही असं वाटतं मनापासून की त्यांनी या फील्डमध्ये जावं पण त्यावेळी तितकीशी त्याला प्रतिष्ठा नव्हती तितकीशी प्रतिष्ठा नव्हती आणि त्यामुळे सगळ्यांना वाटायचं की हा ठीक आहे एवढं केलं ना सुट्टीत काहीतरी केलं ना एखादं नाटक बाद झालं म्हणजे एवढ्या पुरतं कलागुणांपुरतं एखाद्या शाळेचं एखादं आपलं आपलं ट्रॉफी म्हणजे आणि करिअर बिअर तर आपण पण आम्ही पण तो काही तेवढा विचार केला होता असं नाही पण पॅशनेटली या फील्डमध्ये काम करावं ह्याला काही फार प्रतिष्ठा तेव्हा नव्हती त्यामुळे इनफॅक्ट मी दहावीला मेरिटमध्ये आल्यावर पण आमचे सर वगैरे पण घरी आले तेव्हा ते म्हणाले की अहो तुम्ही कसं काय परमिशन देताय तिला म्हणजे आर्ट्स घेण्याची
तर मला एवढंच वाटतं की आई वडिलांना ते आवडत असेल किंवा नसेल, पण त्यांनी एकच केलं की त्यांनी आम्ही जे करतोय त्याच्यावर विश्वास दाखवला, हे खूप महत्त्वाचं असं मला वाटतं. की म्हणजे त्यांना मनातून त्यावेळी ते आवडलंही नसेल, पण त्यांनी फक्त एवढंच केलं की चल तुला आर्ट्स घ्यायचं आहे ना तर घे तू, फक्त त्याच्यात तू काहीतरी करून दाखव. म्हणजे फक्त अभ्यासाचा कंटाळा आला म्हणून आर्ट्स घ्यायचं असं नाही, असं नाही. तू आर्ट्स घे पण काहीतरी त्याच्यात करून दाखव. तुम्ही किती भावंड आहे एकंदरीत? ही सगळ्यात मोठी, म्हणजे ही लहान दिसते माझ्यापेक्षा पण ही मोठी. खरं कळत असेल तुमच्यामध्ये किती अंतर नाहीच आहे, एक वर्षाचं अंतर आहे जेमते. अच्छा, असं होऊच शकतं, कोणीही मोठे वाटू शकतं आमच्या. एक वर्षाचं अंतर असलेल्या जुळ्या बहिणी, खरंच आहे, असंच म्हणतात. असंच म्हणायला पाहिजे. एक वर्षाचं अंतर असलेल्या जुळ्या बहिणी. गंमत मी तुला सांगू का, म्हणजे आम्ही सुरुवातीला जेव्हा म्हणजे 7वी 8वीत वगैरे होतो ना, तेव्हा आमच्यात काहीच साम्य नव्हतं, काहीच साम्य नव्हतं. आणि सडनली आम्ही आता एकत्र फील्ड मध्ये आलो, हे आलोय, तर आम्हाला सगळेजण जवळजवळ असं म्हणतात की बापरे किती तुम्ही सारख्या दिसता, किती तुम्ही सारख्या दिसता. मला तुम्ही खूप सारख्या वाटत नाही दिसायला, पण माणसाचे एक आचार विचार, मॅनरिझम, जडणघडण ज्याला आपण म्हणतो ना, ती तुमची सारखी वाटते. पण ना इथे मुंबईत आलो ना आम्ही जेव्हा, तेव्हा सगळ्यात पहिले मला आठवतं आम्ही एक नाटक बघायला गेलो होतो दोघी जणी, सुकन्याचं नाटक होतं बघ, संगम नावाचं कुठलं तरी. आणि तेव्हा तिने असं मला पाहिलं आणि म्हणाली तू प्रत्यक्षाची बहीण असं तिने ओळखलं. आणि मला पहिल्यांदा असं वाटलं की मी आणि सारख्या दिसतो की काय. तोपर्यंत आम्हाला कोणी म्हणालेलं नव्हतं. सुकन्या ही पहिली मेंबर आहे की जी म्हणाली की तुम्ही दोघी, मला अगदी पाहिल्या पाहिले कळलं की तू प्रत्यक्षाची बहीण आहे. नाही पण तुम्ही म्हणताय त्याचं तथ्य आहे की हसणं, त्याच्यानंतर बोलण्याची ढब. कारण म्हणजे आता मला असं म्हणायचं एक आपली ना लिंक लागते विचारांची, आणि ती वैचारिक जो आपली बैठक असते ती आपल्या घरातनच आपल्याला मिळते, आणि ती तुम्हाला दोघींची सारखी आहे असं मला नेहमी जाणवत आलं. आणि आमच्या दोघींचं आणखीन वेगळं काय झालं माहितीये, वैचारिक बैठक घरात समजा आम्ही एका आईच्या आई वडिलांच्या मुली होत, त्यामुळे ते तर बॅकग्राऊंड सेमच होतं, पण आम्ही दोघींनी नंतर जे ज्या ग्रुपमध्ये आम्ही दोघी जणी आलो ना, जी गीशा, तर आपण म्हणतो ना घरातून आपले संस्कार होतात, तसे सांस्कृतिक संस्कार पण आमच्या दोघींवर सेमच झाले. हा मला तेही जाणून घ्यायचंय की कायम तुमचा ग्रुप ये औरंगाबाद के लोग है और ये औरंगाबाद का ग्रुप है, ऐसे बोलने की जरूरत नहीं है क्योंकि कला में कोई ऐसे ग्रुप नहीं होते. खैर आता तसं कोण म्हणणार, परंतु प्रशांत आणि चंद्रकांत कुलकर्णी, म्हणजे प्रशांत दळवी, चंद्रकांत कुलकर्णी, तू ही असा तुमचा जो काय अजून दोघे तिघे असे मी 7-8 जण आलो एकत्र. हो अच्छा अच्छा, पण मग तुम्ही कसे, म्हणजे आता तुम्ही तर एकाच घरातल्या, परंतु हे कुठे भेटलेले हे दोघे जण? चंदू आणि प्रशांत ते एका कॉलेजमध्ये, एका कॉलेजमध्ये होते ते. म्हणजे ते कोएड होतं, कॉलेज कोएड, ते कॉलेजमध्ये एका आणि त्याच कॉलेजमध्ये आम्ही दोघी पण त्याच, पण ते आम्हाला सिनियर होते म्हणजे बरेच, त्याच्यामुळे बरेच म्हणजे खूपच पास आउट झाला आणि मी आले असं, म्हणजे त्यामुळे तसं अंतर हे होतं. पण बेसिकली ते दोघं तर कॉलेजमध्ये एकत्रच भेटले आणि त्यांचं पण सेम इंटरेस्ट असल्यावरती कसं आपण जास्ती ओळख होत जाते, मग एकमेकांचं असं लक्षात येतं की याला आपल्याला सेम लायकिंग आहे, हे आहे, तर मग ते हळूहळू वाढत जातं ना, तसं त्यांचं ते वाढत. पण मग प्रशांतच्या कुठल्या नाटकामध्ये तेव्हा, म्हणजे त्या काळात काम करण्याचा योग आला होता का प्रशांतने लिहिलेल्या? एकांकिका लिहिल्या होत्या प्रशांतने, एकांकिका लिहिल्या होत्या. हा, तेव्हा कॉलेजमध्ये असताना त्यांनी एकांकिका लिहिल्या, पण त्या एकांकिकांमध्ये ऍक्च्युली तसं वेगवेगळे तेव्हाच्या, म्हणजे आता एक आमची मैत्रीण आहे सरिता पाटणकर, तिचं आता नावे, तर ती बऱ्याचदा त्या एकांकिकांमध्ये वगैरे होती. अभय होता म्हणजे माझा नवरा, तो होता. आणि मग नंतर आम्ही जेव्हा पूर्ण तो 2 अंकी नाटकं लिहायला लागला, त्याच्यानंतर मग आम्ही एक पौगंड म्हणून नाटक केलं होतं, त्याच्यामध्ये आम्ही होतो. म्हणजे पहिला मेन रोल तिने त्या नाटकात केलाय, पौगंड, पौगंड नाटकात, म्हणजे मेन म्हणण्यापेक्षा म्हणजे एक महत्वाचा रोल असा तो पहिल्यांदा प्रशांतच्या नाटकातला एक महत्वाचा रोल तिने तो केला. पण प्रतिमा तुला खरं तर तू सायन्सला गेलीस, हो, पण तू म्हणालीस तसं की थोड्याशा मार्कांनी मेडिकल हुकलं, मग त्याच्या पुढे तुझा जर्नी काय झाला? पुढे मी BSc त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली ज्या कॉलेजमध्ये हे सगळे जण होते, त्यामुळे नकळतपणे या ग्रुपशी अटॅचमेंट तर सुरूच झाली होती की गॅदरिंग मध्ये काम करणं असू दे किंवा युथ फेस्टिवल्स तेव्हा खूप महत्वाचे असायचे. युथ फेस्टिवल मध्ये म्हणजे तेव्हा एक सांस्कृतिक वातावरण तयार व्हायचं त्या दरम्यान, ते तर त्याच्यात काम करायचं एकांकिके. कारण BSc चा अभ्यास असं वाटायचं की जेव्हा मेडिकल आपण इतकं येत होतं आपल्याला सगळं हुशारी, तर असं वाटलं की BSc चा अभ्यास आपल्याला थोड्या दिवस केला तरी आपण BSc होऊन जाऊ, असं नाही वाटलं की खूप वर्षभर आपल्याला अभ्यास करावा लागेल. सो BSc निवांत वेळ म्हणजे मिळाला त्याच्यामध्ये, त्यामुळे थोडासा या ऍक्टिव्हिटीमध्ये यायला निवांत वेळ मिळाला. आणि त्याच वेळी आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये ड्रॅमॅटिक्सचा कोर्स होता,
सो ड्रॅमॅटिक्सची डिग्री होत मिळते. ड्रॅमॅटिक्स आहे सर म्हणजे ते याच्यातलं महाराष्ट्र म्हणजे कमलाकर सोनटक्के एनएस डीहून पास आउट होऊन आले त्याच्यानंतर त्यांनी मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये ड्रामा डिपार्टमेंट सुरू केलं. ते सुरू केलं आणि तिथे डिग्री कोर्स सुरू केला त्यांनी. अच्छा. हा सो तिथे मग प्रशांत चंदू माझा नवरा अभय हे सगळेजण तिथे जॉईन झाले. ह्या सगळ्यांनी तिथे ऍडमिशन घेतली आणि मग आम्ही पण तिकडे डिप्लोमा केला. आम्ही डिग्री नाही केली. आम्ही डिग्री याच्यासाठी नाही केली की डिग्रीसाठी ही डिग्री व्हावी लागते आणि मग त्याला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. पण आम्हाला ते आमचं हे चालू असताना सायमल्टेनियसली ते करायचं म्हणजे एमएससी इव्हनिंग क्लासेस असायचे तर ते आम्ही करू शकायचो. त्याच्यामुळे म्हटलं की आपण हे बीए बीएससी होतानाच ते करूया एक डिप्लोमा. कारण आपण जे शिकतोय किंवा जे आपण करून बघतो म्हणजे बाहेर आम्ही जिगीशा ग्रुपमध्ये नाटक करून बघत होतो आणि त्या नाटकाची थेरी आम्ही तिकडे अभ्यास करत होतो शिकत होतो. ह्याला काय म्हणतात नाटकीय भाषेमध्ये याला काय म्हणतात हे आम्ही तिथे जाऊन वर्गात शिकत होतो. ते आम्ही प्रॅक्टिकल ऍक्च्युली करतच होतो. म्हणजे प्रॅक्टिकल म्हणजे दोन्ही गोष्टी ऍट अ टाइम होत होत्या प्रॅक्टिकल पण आणि थिअरी पण. अच्छा ओके. पण मग मुंबईला येणं कसं काय झालं आणि पहिलं व्यावसायिक नाटक म्हणा किंवा असं काय तो प्रवास कसा काय मुंबईला. म्हणजे मी तुला तुम्हाला सांगते ऍक्च्युली कसं आहे माहितीये मी आता कदाचित आमचं त्या ग्रुपचं सुरुवातीच्या फॉर्मेटिव्ह स्टेजमध्ये तर खूपदा नाव मी घेईन जिगीशाचं की आमचा बेसिकली तो ग्रुप असा होता की आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारची नाटकं तिथे करून बघितली आणि आम्ही तिथे काम अत्यंत पॅशनेटली काम केलं तिथे सुद्धा. म्हणजे तिथे फक्त आम्ही व्यावसायिक काम नाही केलं तिथे पैसे नसतील मिळाले पण आम्ही त्यातली प्रोफेशनलिझम त्यातला तोच होता असं मला सांगावंसं वाटतं. म्हणजे काय म्हणतात त्याला जरा पण असं नाही झालं की सहाची प्रॅक्टिस आहे मग माझं काहीतरी उरकून मी तिकडे आरामात आली असं नाही केलं. सहाची प्रॅक्टिस आहे ना सहालाच आलो तर ती तो प्रोफेशनलिझम होता ती शिस्त तेव्हा होती आणि ती तशीच बैठक घडत गेली. म्हणजे तर त्यामुळे तिथे आम्ही वेगवेगळे वेगवेगळ्या फॉर्म्सचे वेगवेगळ्या म्हणजे आकृतीबंधातली नाटकं करून बघितली. हे सगळं करताना आजूबाजूच्या लोकांचे आम्हाला खूपच कौतुकाचं हे मिळत होती की अरे काय मस्त करतात. कारण त्याच्या आधीच्या वगैरे पण पिढी होत्या त्या पण करत होत्या पण ते सगळे ऑफिस सांभाळून हे सांभाळून ते सांभाळून ते एक थोडंसं शैथिल्य आलेलं असतं ना त्याच्यामध्ये. तर आमची एनर्जी आमचा उत्साह काम करण्याची पद्धत याच्यामुळे आम्हाला भरपूर तिथे काय म्हणतात त्याला प्रशंसा मिळत गेली. पण हे होत असताना जरा प्रशांतला ते जरा धोक्याचं वाटलं की आपण असं जर केलं तर मला वाटतं आपण आपल्यातच अडकून राहू की आपल्याला सगळं छान छान वाटतंय म्हणलं आपल्या वाटतं झालं आपण गगनालाच हात आपले टेकले पोहोचे पोहोचे ग्रोथ थांबते ना. म्हणजे छान करतोय आपण ते त्यामुळे तो म्हणे की हे सगळं छान आहे पण आपल्याला जर आपल्याला ते पूर्ण देशाच्या राज्याच्या नकाशावर आपल्याला बघायचं असेल आपण खरंच कुठे आहोत आणि आपण कुठे स्टँड होतोय खरंच तर त्याच्यासाठी आपल्याला मुंबईला जायला पाहिजे. म्हणजे हा खरं सांगायचं तर हा पहिल्यांदा जेव्हा विचार आला तर तो शॉकच होता. म्हणजे शॉक या अर्थाने की म्हणजे असं कसं शक्य आहे आपण इथून उठून मुंबईला जायचं म्हणजे अजिबातच ते प्रॅक्टिकली काही समजत नव्हतं. जास्त अवघड वाटत होतं. आज आता कुठल्याही गावावरून मुंबईला येतात लोक करिअर करायला पण त्यावेळी ते भयंकर अवघड अवघड होतं. म्हणजे आणि अवघड म्हणण्यापेक्षा ते कोणी विचारच नव्हतं करू शकत त्याच्याबद्दल कोणी विचारच करू शकला नसतं. आपण बोलत होतो की औरंगाबादहून मुंबईला तुम्ही आला मग तुम्ही मुंबईला आलात तेव्हा पहिल्यांदा मला वाटतं प्रशांत दळवी इकडे आलेला होता बिकॉज ही हॅज जॉईन लोकसत्ता आणि त्याच्यानंतर मग हळूहळू करत तुम्ही सगळेजण हळूहळू करत आलात. मग त्याच्यानंतर जे पहिलं व्यावसायिक नाटक केलं ते कुठलं होतं. मी पहिलं व्यावसायिक नाटक केलं लग्न. अच्छा. हा म्हणजे लग्न करून मुंबईला आले आणि लग्न नावाचं नाटक केलं. अच्छा लग्न तुझं औरंगाबादच झालं होतं. हा म्हणजे औरंगाबाद म्हणजे इथे मी आधी थोडस काम केलं पण लग्न औरंगाबादला झालं. अच्छा. हा म्हणजे तेव्हा काम करतच होते अगदी ज्या सुरुवात केलेली असेल. तर ते जयवंत दळवींचं नाटक होतं. कमलाकर सारंगांनी ते दिग्दर्शित केलं होतं आणि कमलाकर सारंग लालनताई त्याच्यानंतर स्वाती चिटणीस मी आणि दीपक देऊलकर असे आम्ही पाच जण त्याच्यामध्ये होतो. ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक आणि त्या नाटकात म्हणजे छान रोल होता आणि तो छान रिसीव्ह पण झाला रोल. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तो म्हणजे सगळ्यांना आणि मला वाटतं तिथून ती सुरुवात झाली. म्हणजे लग्न नाटकापासून माझ्या व्यावसायिक करिअरला सुरुवात झाली असं. पण तेव्हा चांगल्या नाट्यसंहितेला खूप डिमांड होती लोकांना. म्हणजे हो म्हणजे मला पहिलंच नाटक जयवंत दळवींचं मिळणं बघा ना तुम्ही. कारण नाहीतर कसं असतं की म्हणजे तुम्ही वेगवेगळे काहीतरी करता मग काहीतरी वेगवेगळं काहीतरी करत राहिलं तर जयवंत दळवींचं नाटक मिळणार पण नाही. ते पण ते पहिलं नाटक झालं आणि मग त्याच्यानंतर चार चौघी.
चार चौघी तर मला चार चौघी बद्दल नक्कीच ऐकलं आणि एक अतिशय भिन्न सब्जेक्ट एक आणि प्रशांतची ती हातोटीच आहे वेगळ्या सब्जेक्टला घेऊन एक वेगळे कंगोरे लोकांसमोर आणणं हे एक त्याचं म्हणजे इंटेलेक्चुअल रायटर लाडका रायटर स्त्रियांची मानसिकता फार चांगल्या पद्धतीने कुठल्याही गोष्टीचा तो सखोल विचार करून मगच लिहितो माझा खूप राग असतो त्याच्यावरती की तू फारच कमी लिहितो असं लिहितो की वाटतं अरे बापरे ठीक आहे कमी लिहिलं तरी चालेल खरंय खरंय नाही चार चौघीची गंमत तीच तुम्ही आता जे म्हणालात ना की म्हणजे ज्यावेळी दोन अंकी नाटकं चालू होती म्हणजे दोन अंकांची नाटकं असायची त्यावेळी चार चौघी त्यांनी तीन अंकाचं नाटक लिहिलं म्हणजे तीन अंकी नाटक म्हणजे किती म्हणजे थिएटरवाल्यांचे म्हणजे साडेतीन तास ते नाटक चालतं आणि म्हणजे तसं त्यांनी लिहिलं म्हणजे जेव्हा जेव्हा पहिल्यांदा अनेकांना वाचून दाखवलं ते नाटक तेव्हा अनेकांची तर अशी प्रतिक्रिया होती की अरे हे नाटक आठ मार्चचं नाटक आहे फार फार त्याचे 10-15 प्रयोग होतील फार तर 25 वर नाहीच आणि वंदनाची त्याच्यामध्ये मोठी सॉलिड होती आणि जी की गाजली पण प्रचंड नाही पण म्हणजे मी तेच म्हणलं की आपल्याला एखाद्या गोष्टीवरती जर विश्वास असेल आणि आपल्याला तो कन्व्हिक्शनने आपण जर काही करायचं ठरवलं ना तर मला वाटतं ते बरोबर लोकांना पण कळतं आणि बरोबर ते लोक म्हणजे त्याच्यात ते लोक म्हणजे बरोबर इन्व्हॉल्व्ह होतात आणि तुम्हाला त्याचे रिटर्न्स बरोबर मिळतात त्यामुळे त्यांनी ते अत्यंत त्याचं त्याच्यावर कन्व्हिक्शन होतं त्या विषयावर त्या कॅरेक्टरायझेशनवर त्या कंटेंटवर बेसिकली इतकं त्याचं ते कन्व्हिक्शन होतं आणि त्यामुळे त्यांनी त्याला पाहिजे त्याच पद्धतीने ते मांडलं आणि ते अजिबात 8 मार्चचं वगैरे टिपिकल नाटक झालं नाही म्हणजे आम्हाला चार चौघीनंतर मला आठवतं की आम्ही तेव्हा ठाण्याला राहत होतो म्हणजे आम्हाला ट्रेनमध्ये 14-14 वेळेला नाटक बघितलं आम्ही असं म्हणणारे लोक भेटले म्हणजे 25 प्रयोगात बंद झालं असतं असं म्हणणाऱ्यापेक्षा 14 वेळा बघितलं मी नाटक असे म्हणणारे लोक भेटले कारण मला असं वाटतं की ते कनेक्ट झालं लोकांना कनेक्ट झालं बायकांना तर झालंच झालं पण बायकांच्या बाजूला बसणाऱ्या पुरुषांनाही झालं ते महत्त्वाचं होतं आणि त्यामुळे ते कनेक्ट झाल्यामुळे त्याचे म्हणजे मला तर वाटतं 1000 प्रयोग झाले त्याचे आणि अजूनही लोकांना ते नाटक आठवतं अनेक जण येऊन सांगतात आम्हाला की तुम्ही परत नाही करत आणि आम्हाला बघायचंय आम्ही कंटेंट व्हॅल्यू खूपच सुंदर आहे त्यामुळे मग चार चौघी आणि चार चौघीचं म्हणजे त्याच्यानंतर मग जे घडलं ते म्हणजे माझी दामिनी अगदी अगदी आणि दामिनीची पण एक कथा झालेली होती पहिले तर खरं तर ती 13 मालिका होणार होती आणि ऑल ऑफ सडन दूरदर्शनकडनं म्हणजे मुंबई दूरदर्शनकडनंच असा कॉल आला की आम्हाला हे डेली करायला आवडेल म्हणजे कसे एक एक नशिबामध्ये काय काय लिहिलेलं असतं मला जेव्हा म्हणाला ना कांचनजी ऍक्च्युली की आपल्याला हे डेली सोप करायचं तर मी म्हटलं म्हणजे काय त्यावेळी डेली सोप पण शब्द कुठे माहिती होता ना आता आपण म्हणजे म्हणतो डेली सोप आणि म्हटलं कधी शूट करायचं मग म्हणजे डेली दाखवायचं तू शूट शूट म्हणजे कारण आठवली प्रतीक्षा आपण पहिल्यांदा शूट केलेलं होतं SL ला आणि आपण म्हणजे सकाळची शिफ्ट लावलेली होती सकाळची अख्खी शिफ्ट झाली अख्खी रात्र आम्ही शूटिंग केलं आणि डबल युनिट लावलेलं होतं आणि अक्षरशः दामिनीनी इतिहास घडवला कारण मुंबई दूरदर्शन वरची आणि मुंबई दूरदर्शन वरची कशाला मी तर म्हणेन की मराठी सिरियलचा मालिकांचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मराठी नाव घ्यायला नाही दामिनी ही पहिली मराठी डेली मालिका आहे त्यामुळे त्याचा एक म्हणजे ऐतिहासिक एक त्याला हिस्टॉरिकल व्हॅल्यू आहे की आणि 1500 म्हणजे 1500 कम्प्लीट करणारी आणि मुंबई दूरदर्शनची ती मालिका होती आणि 8 कायम ती नंबर 1 TRP वरती आणि त्याला प्रतीक्षाला सिलेक्ट केलेलं होतं तेव्हा त्याच्यामध्ये आमच्यामध्ये डिस्कशन झालेलं होतं तर तेव्हा असा एक मुद्दा निघालेला होता की 2-3 जण होती अर्थात तेही चांगलेच कलाकार पण त्याच्यामध्ये एक होतं की आम्हाला अशी ती फायरी अशी पाहिजे बिकॉज ती जर्नालिझम करणारी मुलगी आणि त्याच्या डोळ्यामध्ये फायर पाहिजे तर फोटोंमध्ये आणि नंतर असं एक बघून एक असं ठरलं या मुलीच्या डोळ्यात फायर आहे फायर प्लस इनोसन्स असं बेसिक मी तुला सांगू का मी आता फायर प्रतीक्षा तुझं कौतुक करते उगाच फायर मध्ये होरपळायला नको मी जेव्हा जेव्हा तुझ्याबरोबर काम केलं आहे ना तेव्हा मला नेहमी ही गोष्ट जाणवलेली आहे आणि इव्हन आत्ता अगदी मोकळा श्वास मध्ये आणि मी एक पाहिलेलं आहे की ती कायम संहितेवरती पहिल्यांदा प्रचंड विचार करते किंवा आपला रोल काय आहे आपण हे असं का केलं पाहिजे त्याच्यानंतर मी काय कॉस्ट्युम्स घातले पाहिजेत
माझा लुक कसा असला पाहिजे आणि मला खरंच ही आणि मकरंद अनासपुरे आणि वर्षा उसगावकर फॉर दॅट हे आतापर्यंत जेवढी कामं केली त्याच्यामध्ये ही तीन म्हणजे बाकीची पण आहे तर सगळ्यांनी ऑफकोर्स चांगली कामं केलेले पण एक असतं ना की बाबा माझा एक मला ह्या कॅरेक्टर मध्ये मी कशी दिसली पाहिजे प्रतीक्षा लोणकर तिथे दिसून चालणार नाही ती दामिनी दिसली पाहिजे आणि मला अजूनही आठवते तेव्हा आम्ही डिस्कस केलं होतं प्रतीक्षा तू कधीही नेलपेंट लावणार नाही मी तिला अगदी कटाक्षाने सांगितलं होतं की ती म्हटलं एक वेळ तुझ्या बोटाला शाई लागलेली असेल तर मला आवडेल आम्ही तसा चांगला कारण की कुठल्या तुम्ही याच्यात मुश्कितून घडता कारण आम्हाला मी पण आविष्कार मधून आलेली असल्यामुळे तिकडे सखोल अभ्यास करूनच मग पुढे जाणं पण ते खूप आपल्याला फायदेशीर ठरतं नाही आणि ते मी तेच म्हणलं ना तो काळ पण मला असं वाटतं की एक वेगळा होता आणि अत्यंत ज्याला आपण म्हणतो ना की छान सगळा विचार करून लोकांना कसं आपलंसं करणं म्हणजे सगळ्या गोष्टीचा त्याच्यात विचार करून ते केलेलं होतं मला असं वाटतं आजच्या पेपरला शबाना आझमीचं एक स्टेटमेंट आलेलं आहे की जेव्हा आमच्या फिल्म पण कान्सला झाल्या तेव्हा आम्ही रेड कार्पेट वरती काय घातलंय हे बघण्यापेक्षा लोक फिल्म मध्ये फिल्म मध्ये कसा अभिनय केलाय ह्याच्याकडे माणसं जास्त बघायची नाही पण ते तसं तेव्हा होतच ना की पूर्वी तुम्ही रोलची तयारी कशी केली असा प्रश्न विचारला जायचा आता असं विचारतात की याच्यासाठी तुम्ही कॉस्ट्युम कोणता घालणार आहात पहिला प्रश्न म्हणजे त्याच्यात वाईट मला काही म्हणायचं नाहीये पण शेवटी एक प्रायोरिटी असते की पहिला कोणता प्रश्न असावा दुसरा कोणता पहिला काय विचारावं रोल बद्दल विचारावं का कपड्यांबद्दल विचारावं आणि सगळंच महत्त्वाचं मी म्हणत दामिनी नंतर तुला असंख्य मालिका त्याच्या ह्याची विचारणा झाली त्याच्याबद्दल जाणायला आवडेल बेसिकली एक तर दामिनी बद्दल मला अजून थोडं एक सांगावं असं वाटेल की जेव्हा तुम्ही या फील्डमध्ये येता आणि तुम्ही तुम्हाला काम करायची इच्छा असते प्रत्येक वेळी तुम्हाला पाहिजे तसं काम मिळतं असं नाही आणि मग तुमची ओळख होई होईपर्यंत तुम्हाला वेळ लागतो तर दामिनी मला वाटतं माझी अशी भूमिका आणि अशी मला की छान भूमिका तुम्ही दिलीत म्हणजे या प्लॅटफॉर्मवर मी परत एकदा सांगते की इतकी छान भूमिका तुम्ही मला दिलीत की मला वाटतं त्यांनी मला माझा चेहरा मिळाला मला माझं अस्तित्व मिळालं म्हणजे त्या सगळ्या आजूबाजूच्या कलाकारांच्या भाऊगर्दीमध्ये मला माझं म्हणून एक स्थान त्यांनी क्रिएट करता आलं आणि जे क्रिएट करायला अनेकांना अनेक वर्ष जातात अगदी बरोबर आणि वर्ष जाऊनही माहिती नाही काय होईल पुढे पण हे मला करू शकले ते फक्त त्या भूमिकेमुळे मी ते करू शकले आणि त्यामुळे मी त्याच्याबद्दल तर तुमची ऋणी नेहमीसाठीच राहील पण मला ती ओळख मिळाली आणि छान भूमिकेने ती ओळख मिळाली ही खूप समाधानाची गोष्ट आहे असं मला वाटतं प्रतिमा त्याच काळामध्ये तू ही या लाईनीमध्ये म्हणजे येत होती ते कसं काय झालं म्हणजे कारण तू म्हणाली तुला तुम्ही असं ठरवलं होतं की तू पहिल्यांदा नोकरी करणार बरोबर आणि नवऱ्याला अभयला या लाईनीमध्ये यायचं होतं कारण पहिल्यापासून तो संलग्न होता परंतु पण आजचं चित्र वेगळं आहे त्याविषयी सांग नाही आता लग्न करून आले मी पण 90 साली आले मी इकडे आणि त्याच्यानंतर मी खरंच 2 वर्ष नोकरी केली मी बायोकेमिस्ट म्हणून एका लॅबमध्ये काम करत होते 2 वर्ष आणि नंतर मी जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला 93 मध्ये त्याच्यानंतर तिकडे गॅप झाली माझी नोकरीमध्ये आणि त्यावेळी मग अभयनी माझ्या नवऱ्याने माझ्या ठरवलं की एकाल तर कुणाला तरी आपल्याला नोकरी करावी लागेल सो त्यांनी शिफ्ट केलं आणि त्यावेळी काय होतं फक्त नाटक होतं तुमचं उपजीविकेचं साधन त्यावेळी अनेक सिरियल आणि फक्त नाटकावरती चॅनल्स होतं फक्त काही चॅनल्स नव्हते किंवा असे काही अव्हेन्यूज नव्हते की तुम्ही फुल टाइम याच्यावर अवलंबून राहू शकता सो आता त्यामुळे त्यांनी नोकरी घेतली आणि मी मुलीच्यासाठी म्हणून घरी राहिले आणि त्याचवेळी 94 मध्ये आविष्कारतर्फे चंद्रकांत कुलकर्णींनी महेश एलकुंचवारांची ट्रायलॉजी केली वाडा चिरेबंदी मग्न तळ्याकाठी आणि युगांत तर ते 3 नाटकं त्याला एकत्र करायची होती तेव्हा त्याला खरंच एका असिस्टंटची गरज होती सो मी आपणहून म्हटलं की मी तुला असिस्ट करू का या नाटकाला आणि अशा पद्धतीने म्हणजे मी खूप उशिरा आले इकडे 94 साली मी पहिल्यांदा इथे आल्यानंतर मी व्यवसाय फील्डशी संबंध फील्डशी म्हणजे मुंबईत आल्यानंतर माझा संबंध इथे त्या नाटकाच्या निमित्ताने आला सो वाडा चिरेबंदी आणि त्याच्यानंतर मी कामही केलं म्हणजे सुरुवातीचे काही प्रयोग मी असिस्टंट म्हणून होते आणि त्याच्यानंतर मी त्यातला एक रोलही केला सो अशा पद्धतीने मी जोडली गेले आणि एकातून एक मग कामं मिळत गेली म्हणजे मग मी चंदू बनगरवाडीमध्ये काम करत होता अमोल पालेकरांच्या तेव्हा त्यांनी पण असंच म्हटलं की मला कुणीतरी असिस्टंट एक मुलगी हवी आणि मला जी सिन्सिअरली काम करेल सो मग त्यांनी तिकडे माझं नाव सुचवलं तर अशा पद्धतीने हळूहळू माझा शिरकाव झाला आणि माझ्या नकळत मी या फील्डमध्ये ओढली गेली असं आणि मग ओढले गेल्यावर आपल्याला असं होतं ना की जिथे आलोय तिथे आपण मग काहीतरी सिन्सिअरली काम केलं पाहिजे पालेकरांच्याकडे बरेच म्हणजे नॉट ओनली बनगरवाडी बरेच चार सिनेमांना होते मी पालेकरांबरोबर कुठले कुठले म्हणजे मी बनगरवाडी दायरा कैरी आणि ध्यास पर्व अशा 4 सिनेमांना मी त्यांच्याबरोबर होते
आणि त्यांनी पण मला असं मी म्हटलं ना एकातून दुसरं की पालेकरांनी पण बघितलं बनगरवाडीच्या वेळी काम तेव्हा मी काय खरं तर मी खूप ज्युनियर मोस्ट असिस्टंट होते त्यावेळी त्यांचे सगळ्यात नवीन आलेली असिस्टंट होते पण कामाची पद्धत पाहिली आणि नंतर कैरीच्या वेळी मला म्हणाले तू हे तर काम करच पण मी तुला ॲडिशनल कॉस्ट्युमची जबाबदारी देतो सो तू या सिनेमाचे कॉस्ट्युम्स करायचे असं मी म्हटलं ना एकातून एक आणि थोडस समोरच्या माणसाने थोडंसं हेरलं जरासं की ही हेही करू शकते आणि हेही करू शकते आणि मला एकातून दुसरं असं स्वतःला एक एक्सप्लोअर करायला मिळालं की नुसतं डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये नाही तर चल कॉस्ट्युम करून बघूया मस्त घडला एक असा मस्त योग आलेला आहे मंडळी की प्रतीक्षाला आपली प्रतिमा मिळाली आणि प्रतिमाला फार काही प्रतीक्षा करायला लागली नाही अगदी छान प्रतीक्षा मला सांग की दामिनी झाल्यानंतर तुझ्याकडे असंख्य मालिकांची आणि असंख्य चित्रपटांची अशी रांग लागलेली होती हो ते खरंय मात्र की दामिनी नंतर खूप म्हणजे खूपच स्क्रिप्ट येत होत्या आणि चित्रपटांच्याही पण त्या सगळ्या स्क्रिप्टमध्ये म्हणजे असं की हा त्याला धडा शिकवते त्याला धडा मी शिकवते त्यात म्हणजे घरातली कोणीतरी अशी व्यक्ती की भावाने बहिणीला चांगला धडा शिकवल्या किंवा एखाद्या काय म्हणतात त्याला शिक्षिकेने मुलाला चांगला धडा शिकवला म्हणजे सतत अशा त्या होत्या म्हणजे अशा अन्यायविरुद्ध झगडणाऱ्या आणि हे तर मला तेव्हा असं वाटलं की जरा हे आता आपलं झालंय तर आपण काहीतरी थोडंसं वेगळं करायला पाहिजे आणि मी नेहमीच असं विचार करत आलेले आहे माझ्या करिअरच्या बाबतीत की नेहमीच मी मला मिळेल त्यापेक्षाही आवडेल त्या भूमिका केलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटलं की अरे ह्या सगळ्याच अगदी म्हणजे धडा शिकवणाऱ्या एवढ्या त्या भूमिका करण्यापेक्षा जरा थांबू थोडंसं आणि काहीतरी वेगळं करूया आणि म्हणून मग मी त्या काही सिरियल्स केल्या ज्याच्यात म्हणजे मला वाटलं की असं एक स्वत्व आहे काहीतरी एक सबस्टन्स आहे अशा भूमिका केल्यास पण मग नंतर माझा हळूहळू पिक्चरचा मग चित्रपटांचा प्रवास सुरू झाला आणि म्हणून मग मी तो पिक्चर पहिल्यांदा केला तो कोणता सरकारनामा केला पैज लग्नाची केला की अजिबात ज्याच्यामध्ये टिपिकल हिरोईन म्हणण्यासारखा असा तो रोल नव्हता तर हिरोईन असेल त्याच्यात कोणतं ती कथा हिरोईन होती त्याच्यामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स होतो तर त्यामुळे मला पहिल्यापासून असं वाटतं की एखाद्या पिक्चरमध्ये हिरोईनचा रोल किंवा महत्त्वाचा रोल करण्यापेक्षा एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टचा आपण छोटा भाग असला तरी आणि तू व्हरायटी ऑफ रोल सिलेक्ट केले म्हणजे जमलं जमलं सारखं पण कॉमेडी टाइप असा चित्रपट केलास इव्हन तो सख्खा भाऊ पक्का वेरी हो मला मी तेच म्हणलं मला नेहमी असं वाटलं की अरे चला हे आपण आता पण केलं नव्हतं ना एकदा करून बघूया ते केलं नव्हतं हा ते करून बघूया आणि त्याच्यातून त्यानंतर पुढे महत्त्वाचा चित्रपट म्हणजे भेट हो भेट चित्रपटाने तुला म्हणजे खूप भरपूर त्याला म्हणजे एक तर तो चित्रपट खूपच सगळ्यांना आवडला आणि इनफॅक्ट आता सुद्धा जेव्हा जेव्हा टीव्हीवरती तो लागला जातो त्यावेळी एक चार पाच तरी मेसेजेस येतातच मला आणि त्याच्या शेवटाबद्दल त्यातल्या काही ऍक्टिंगच्या पीसेसबद्दल अगदी आवर्जून त्याच्यामध्ये ते लिहितात तर तो महत्त्वाचा चित्रपट त्या चित्रपटाला सगळे म्हणजे अवॉर्ड मिळाले तो बऱ्यापैकी आणि काय म्हणतात त्याला वेगवेगळ्या ठिकाणी त्यावेळी तो म्हणजे आता ते सगळं बदललंय पण त्यावेळी पण त्याचे मला वाटतं सिटी लाईटला 100 दिवस पूर्ण झाले ना आणि रौप्यमहोत्सव पण झाला त्याचा तर मला वाटतं त्याच्यानंतर मग तू थोडी हिंदी चित्रपटाकडे बघ कारण इकबाल हा तुझा गाजलेला चित्रपट होता आमचा भेट चित्रपटच ऍक्च्युली केएस संजय म्हणून आहे जे पहिल्यांदा जुई चावलाचे सेक्रेटरी होते तर त्यांनी तो बघितला आणि त्यांनी ऍक्च्युली नागेश कुकनूरला माझं नाव सुचवलं इकबाल मधल्या कॅरेक्टरसाठी आणि नाव सुचवलं त्यांनी आणि म्हणजे इतका कमी वेळ होता तो ऍक्च्युली आम्हाला काम करायला म्हणजे मी तिथे जाऊन शूटिंग सुरू करायला पण ते झालं आणि मला अजूनही त्यातला तुझा तो जान से मार दूंगी डायलॉग आठवतोय आणि त्याच्यानंतर आम्ही जवळ एक तासभर या डायलॉगला धरून फोनवरती बोललो इकबाल ज्यावेळी म्हणजे चालू होता चित्रपटनं त्यावेळी म्हणजे ज्यांचे मला फोन आले त्यांनी पहिलं वाक्य मला हेच म्हणायचं ते फोनवर अरे जान से मार दूंगी हे पण आम्ही तिला खरंच म्हटलेलं होतं की तिथे एखादी जर दुसरी म्हणजे कलाकार असती किंवा कोणीही असतं तर त्याच्यामध्ये एक हे केलं असतं की तिने ते वाक्य रागाने इतकं असं टाकलं असतं ना की म्हणजे तुम्ही असे करके तो देखो फिर जान से मार दूंगी वगैरे असं नाही आणि ते कसं आहे मला वाटतं की सगळंच त्याच्यात सटल असा तो सगळा बेस आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं की सटल मी म्हटलं ना नागेशने पहिल्यांदा जेव्हा मला सांगितलं होतं तेव्हाही त्यांनी सांगितलं होतं की ये जो मदर है वो बहुत स्ट्रॉंग है लेकिन स्ट्रॉंग है इसका मतलब वो ऐसे कभी नहीं करूंगी हाँ मैं मेरे बेटे को ऐसे करके दिखाऊंगी वगैरह असं नाही स्ट्रॉंग है मतलब है वो
तुम्हें अलग से कुछ करने की जरूरत नहीं, मैंने तुम्हें कास्ट किया है ना, इतना काफी तो है। हो तुम स्ट्रॉंग वेगळं काही करायची गरज नाही त्याच्यासाठी, ते आपोआप तुला। पण ही स्ट्रॉंग मध्ये नंतर जाऊन पुढे वॉन्टेड मध्ये आम्हाला दिसली आणि चक्क सल्लू वगैरे। खरं सांगते म्हणजे आता ना सलमान खान, आता म्हणजे इकबाल बघितल्यावरती लोक भेटले नसतील इतके, वॉन्टेड बघितल्यावरती लोक भेटले आणि त्यांनी सांगितलं, कारण ती मेन कमर्शियल फिल्म ना। म्हणजे मला खरं सांगते, मी आता म्हणजे त्याच्यात काम केलंय, पण जेव्हा मला के एस एस माझं जरा काम बघायचं सगळं, तर त्यांनी मला जेव्हा ही फिल्म सांगितली ना करायची, तर त्यावेळी त्यांनी मला ती तेलुगू DVD दिली त्याची बघायला, आणि तेलुगू का तमिळ मला आता आठवत नाही, पोकिरी म्हणून ती फिल्म, तर ती मी बघितली आणि मी म्हटलं याच्यातलं कोणतं कॅरेक्टर नाही, कारण काय झालं, नाही कारण काय झालं म्हणजे जेव्हा पहिल्यांदा मी त्यांना भेटले तेव्हा ते म्हणाले की आपका बहुत ही स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे और असं वगैरे, और स्ट्रॉंग मतलब बहुत ही इमोशनल और वो हमें ऍक्टर ही चाहिए अच्छे वगैरे, त्यामुळे मी बघितलं आणि म्हणजे इसमें कौन सा रोल आहे, मी ऍक्टिंग वाला कौन सा रोल आहे समजले नाही, तर अरे वो आयशा की मदर का कॅरेक्टर आहे वगैरे वगैरे, ते म्हटलं नाही नाही वो है सब मतलब कॅरेक्टर है वो, लेकिन मुझे नाही लग रहा इस मतलब मी याच्यात काय करावं असं मला काही कळत नाही आहे। मी के एसला म्हटलं अरे बाकी सगळं ठीक आहे रे, पण मला नाही वाटत, म्हटलं आपलं एवढं सगळं चांगलं चाललेलं आहे तिकडे इकबाल डोर अशी आपण छान फिल्म्स करतो आहे, आणि आता तो म्हणे की प्रतीक्षा तू ऐक माझं, तू काम करतेस ते, पण ते सगळे पॅरलल फिल्म्स ज्या म्हणतो ना त्याच्या फिल्ममध्ये काम करतो आहे, तुला बघतात ते सगळे छान म्हणतात येऊन, पण बघितले किती जणांनी ते आधी चेक कर, खूप लोकांपर्यंत पोहोचणं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली असेल तर तुला यू शुड डू दिस फिल्म, ही तुला फिल्म बघायला पाहिजे आणि ही फिल्म तू करून बघ तुला कळेल काय ते, आणि म्हणून म्हणजे मी अत्यंत नाराजीने ही फिल्म केली, लोकांनी आवडीने उड्या मारून केली, आणि आजपर्यंत बघताय आणि आजपर्यंत कोणी ते तसंच त्याच्याबद्दल बोललं, पण काय असं माहितीये ना की अशा कमर्शियल हिंदी कमर्शियल सेटअप मध्ये स्पेशली ऑल ओव्हर इंडिया, आता तर मी चक्क वर्ल्ड पण म्हणेन, कारण की आता वर्ल्डच खूप म्हणजे आता इथे हॉलिवूड बॉलिवूड इतकं आता जवळ आलेलं आहे, तर अशा वेळेला कसं असतं की प्रत्येक माणूस प्रत्येक कलाकार वेगवेगळ्या ह्याच्यातनं आलेला असतो, वेगवेगळ्या स्कूल ऑफ ऍक्टिंग मधून पण आपण म्हणू, आणि मला असं वाटतं तिथं तुम्हाला खऱ्या अर्थाने एक वैविध्यता अशी बघायला मिळाली असेल, की जिथे स्टारडम स्टारडम टाईप पण असतं आणि जिथे कॅरेक्टर रोल्स असतात तिथे म्हणजे अभिनयाचा कस असं पण असतं, तर ह्याच्याबद्दल तुला काय वाटलं म्हणजे असं? नाही निश्चितपणे, म्हणजे मला तेच वाटलं की म्हणजे अनेकदा आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं समजतं, खूप समजतं, पण अशा वेळी आपल्याला लक्षात येतं की अरे नाही अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला कळत नाहीत, तर ही त्यातली गोष्ट आहे असं मला वाटतं की मला त्या रोल म्हणजे तो रोल तो चित्रपट कुठे स्टँड होणार आहे, त्यातली भूमिका किती स्टँड होणार आहे, तो कसा लोक ऍक्सेप्ट करणार आहे, त्याच्याबद्दल मला फारसं ज्ञान थोडक्यात नव्हतं, ते मला त्या चित्रपटाच्या निमित्ताने कळलं की ह्याचा रीच आउट किती असतो, म्हणजे आज हा चित्रपट किती जणांनी तो बघितला असेल, सलमान खानचा चित्रपट म्हणजे काही बोलायला नकोच, म्हणजे अर्थात त्याचे पण वॉन्टेड नंतर त्याचा तो हे म्हणजे खरं तर वॉन्टेड नंतर सुरू झाली त्याची हिची हे, तोपर्यंत त्याचं नव्हतं एवढं, पण म्हणजे मला असं वाटतं की ह्या गोष्टी हळूहळू आपण जेव्हा अनुभवातून आणि याच्यातून किंवा अनेक वेळा आपण खूप काम करत जातो ना त्यावेळी पण अशा गोष्टी समजत जातात, आणि आपण प्रत्येक वेळी हे बघितलं पाहिजे की रोल किती वगैरे याच्यापेक्षा मला असं वाटतं की जेवढा वाटायला आलाय ना त्याच्यात आपण काय करतो आपली अनेकदा पाहिजे, हा म्हणजे तेही महत्वाचं ठरतं, प्रत्येक वेळी काही छान रोल आहे आणि छान केला याच्यापेक्षा कधीतरी छोटस काहीतरी आहे पण त्याच्यातही अरे छान वाटते हा असं म्हणण्यात पण मजा असते, आणि ती मला त्या कॅरेक्टरच्या निमित्ताने कळली असं मी म्हणू शकेन नक्की। तू तसं तर विविध काम केलेलं आहेस, म्हणजे तुझी नाटकं असोत किंवा चित्रपट असोत किंवा काही असोत, आणि आत्ताला तर सध्या तू ते पाणी फाउंडेशनचं पण काम करतेस, त्याबद्दल मला सांग। पाणी फाउंडेशनचं काम तर फारच म्हणजे मला फारच ते आवडलं, आणि मला असं वाटतं की आपल्याला एक समाधानाची गोष्ट असते ना कधी कधी, की आपण जेव्हा काम करत असतो आपल्या मनामध्ये अनेकदा असतं की आपण काही थोडंसं करावं सोशली काही हे करावं, पण प्रत्येक वेळी ते प्रॅक्टिकली शक्य होईल असं नसतं किंवा त्याचे मार्ग कधी कधी आपल्याला माहिती नसतात की कसं करायचं, त्यामुळे अशा पद्धतीचं जेव्हा विचारणा झाली या कामासाठी
तेव्हा मला असं वाटलं की अरे हेच तर आपल्याला पाहिजे. आणि पाणी फाउंडेशन म्हणजे पाणी ही गोष्ट इतकी महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मला आठवतो शेखर कपूरने पाण्यावरती चित्रपट हे केला होता, डिक्लेअर की पुढच्या अनेक वर्षांमध्ये, पुढच्या 10 वर्षानंतर जर कोणता खरा प्रॉब्लेम असेल जेन्युइन तर तो पाणी असणार आहे. तर या युद्ध होतील पाण्यावरनं, त्याचं स्टेटमेंट, त्याचं स्टेटमेंट होतो पाण्यावरनं युद्ध होतील. आता पुढच्या काळात कशावरनं युद्ध होतील, तर पाण्यावरनं. बरोबर. तर हा एवढा महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्याबद्दल आपण वेळ आल्याशिवाय काही करणार नाही आहोत का? तर ते आमिर खाननी त्याचं महत्व ओळखलंच आणि तो अत्यंत आपल्या गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात आणि पॅशनेटली करण्यात तो अत्यंत वाकबगर आहे तो माणूस. त्यामुळे त्याने जेव्हा या प्रोजेक्टसाठी म्हणजे दशमी क्रिएशन्सनी हे एपिसोड्स केले आमचे, तर त्यांनी विचारलं की म्हटलं काही प्रश्नच नाही, आपल्याला हे करायला पाहिजे. आणि इतकं छान काम चाललेलं आहे कांचनजी, तुम्हाला ते सांगते. आणि खूप त्याच्यानिमित्त म्हणजे नुसती पाण्याची हे आपण असं नाही म्हणणार की पाण्याचा शोध नाही येतो, त्यानिमित्ताने माणसातल्या माणुसकीचा शोध आहे. त्याच्यात इतक्या गोष्टी मिळत आहेत म्हणजे आपल्याला की माणसं एकत्र आली आहेत, एकत्र येऊन श्रमदान करत आहेत, एकमेकांची दुःख जाणून घेत आहेत, त्यांचा स्नेहभाव वाढलाय आणि ॲडिशनल तुम्हाला पाणी मिळणार आहे. म्हणजे काय म्हणतो त्याला, विन विन सिच्युएशन आपण म्हणू शकतो तसं. तर ह्याचा भाग होताना ज्याला आपण म्हणतो ना की एक आत्मिक समाधान आपल्याला मिळतं, तसं ते समाधान त्या निमित्ताने मिळतंय. आणि तुम्ही म्हणाला तसं आपल्याला छान वेगवेगळं नेहमीच करून बघायला आवडत असतं, त्याचा हा एक भाग आहे म्हणजे. बरोबर आहे प्रतिमा. आता जरा आपण तुमच्या दोघींमधलं बॉन्डिंग जाणून घेऊया. एक आमचे शेवटची राऊंड असते रॅपिड फायर असं नाही म्हणणार, पण एक बॉन्डिंग की बाबा प्रतीक्षाला काय आवडेल, म्हणजे तिची परफेक्ट डेट ची अशी काय व्याख्या असेल डेट. खरं तर आता ज्या काळातून आम्ही आलो तेव्हा डेटिंग वगैरे हा प्रकारच नव्हता फार. म्हणजे मला असं वाटतं की प्रतीक्षाची परफेक्ट डेट काय असावी. प्रशांतने लिहिलेलं नाटक वाचावं किंवा त्याच्यात काम करावं ही तिची परफेक्ट डेट असावी. ते बाकी आहे. बरोबर, ते बाकी आहेच. म्हणजे नक्की. बरं, आता तिच्या बाबतीतलं तुला काय वाटतंय? मला असं वाटतं की एकूण प्रतिमाचीच का, म्हणजे प्रतिमाला तर अजून मी ओळखते, पण की म्हणजे आपला पार्टनर किंवा काय वगैरे यांनी आपल्याला न बोलताही समजून घ्यावं किंवा न बोलताही आपल्या मनातलं समजून घ्यावं, हीच डेट. आणि हां, हीच तिची म्हणजे डेट असू शकते की ते त्यावेळी ते समजून घेणं आणि तसं वागणं हे प्रत्येक स्त्रीला वाटतं. बरं, प्रत्येक स्त्रीच्या मनातली दोन्ही असावं. आणि माझं म्हणणं आपल्याला ओळखता यावं आणि त्यालाही आपल्याला आपल्यालाच मिळावा हा लाभ असं नाही. या क्षणी मी सांगू, आता या क्षणी हिच्या मनातली कोणती डेट असेल की तिला इंडिपेंडेंटली पिक्चर करायला कोणीतरी साईन करावं ही तिची डेट असणार. साईन करतील ती डेट तिच्यासाठी महत्त्वाची. असंच केलंय, कॉस्ट्युम्स केलेले आहेत. आता माझं एक स्क्रिप्टही लिहून तयार आहे आता. अच्छा. सो आता अगदी आता असं आहे की कधी आता एखादा प्रोड्युसर मिळेल आणि आता आपण डॉटेड लाईन वर कधी, म्हणून म्हटलं ती तिच्यासाठी महत्वाची, सगळ्यात महत्वाचं. ऑल विश यू द बेस्ट फॉर ऑल युअर वेंचर्स इन युअर लाईफ. अगदी. बरं, आता मला सांगा की आपल्या ह्या सगळ्या काय म्हणायचं व्यस्त शेड्यूल मध्ये जर कधी फ्री टाइम मिळाला तर प्रतीक्षा काय करेल त्या फ्री टाइम मध्ये? सगळ्यात पहिलं काम काय करेल? आता सध्या तर ती रुंजी बरोबर वेळ घालते. येस, रुंजी म्हणजे प्रतीक्षाची मुलगी. सगळ्यात पहिलं सध्या ती काय करेल तर रुंजी बरोबर वेळ घालवेल. अजून मला नाही वाटत ती काय वेगळं करेल म्हणून. रुंजीला, रुंजीबाईंना घेऊन मॉलमध्ये जातील का प्रतीक्षाबाई? भरपूर. म्हणजे ऍक्च्युली खरं सांगू ना, आपण काय करतो वगैरे पेक्षा ना एक तो क्वालिटी टाइम जो असतो ना देणं, कारण कित्येकदा आपण नुसतेच त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारतो ना, हेही तितकं म्हणजे मॉलमध्ये जाण्यापेक्षा त्यांना काही दाखवण्यापेक्षा ते महत्वाचं. कारण त्यांच्या बरोबर राहणं, त्यांच्या त्यांना केलेला स्पर्श असेल, त्यांच्या भावना जाणून घेणं आणि आपलंही प्रेम त्यांच्यावर व्यक्त करणं. आणि तिला भरपूर गप्पा मारायला आवडतात. रुंजीला अतिशय गप्पा मारायला भरपूर भरपूर आणि तिला सगळं जाणून घ्यायचं असतं. म्हणजे खूप दिवस झाले ना बघून. हो, पहिल्यांदा तिची तिला पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये बघायला गेलेल्यातली मी होते ना तेव्हा मी होते. मला इतका असा आनंद झाला होता ना, अरे प्रतीक्षाला मुलगी झाली असं. प्रतिमाच्या बाबतीत काय सांगशील आता? तिला समजा फ्री टाइम मिळाला तर व्हॉट यू थिंक? तिला चित्रपट बघायला प्रचंड आवडतं. तिला म्हणजे ती असं, तिला थोडाही वेळ मिळाला तर ती लगेच पेपर बघते कुठे 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 कोणते आहेत वगैरे. आणि कसेही म्हणजे पिक्चर बघायला मलाही आवडतं, पण तिला ते म्हणजे असं की म्हणजे कसंही करू, म्हणजे आत्ता मला मनात आलं
तर मला कसंही करून बघायचा तो. अच्छा हां म्हणजे काही काही होता कामाने मला ते बघायचं तरी मी स्वतःला पाहते. आणि आलं मनात आणि मग पटकन जाऊन तिकीट काढलं आणि सिनेमाला बसलं. तसंच असतं, कोणाला विचारत बसलं की त्याच्या वेळाप्रमाणे आपल्याला करत बसणं आपल्याला जमत बेसिकली. मग तो मधला वेळ नकोच वाटतो, काय होतं जाते मग ती संधी उकली जाते असं होतं. बरं आता एका शब्दामध्ये जर तुम्हाला वर्णन करायचं झालं, लाईक तुला म्हणजे प्रतीक्षाचं वर्णन तू करायचंयस एका शब्दामध्ये, काय करशील? फोकस्ड. वाव. आणि आता तिचं वर्णन? तिचं वर्णन मी असं करेन की म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, की तिच्यामध्ये ना जिद्द खूप आहे, तिच्यामध्ये खूप जिद्द आहे. आणि नुसतं जिद्द आहे असं नाही, ती धडपडीही प्रचंड आहे. म्हणजे एक धडपड करण्याची हे असते ना आपल्याला, की म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की मला काहीतरी करायचं आहे पण त्याच्यासाठी आपण फार मेहनत घेण्याची हे नसते, तर तिला अत्यंत ते धडपड करण्याची पण तिच्यामध्ये हे आहे. आणि ती फार पटकन निराश होत नाही, अजिबात निराश होत नाही पटकन. व्हेरी गुड, आशावादी दृष्टिकोन हे नक्की. बरं मला सांगा की आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो प्रत्येकाचा, तर तुला काय वाटतं की हिचा थोडक्यात एकदम? मला वाटतं असं तिच्याकडे ना एक डिटर्मिनेशन खूप आहे, तिला खूप माहिती. मी जे फोकस्ड म्हणाले ना तेच, की तिला माहिती आहे की तिला काय करायचंय आणि काय नाही करायचंय, त्यामुळे आणि जे करायचंय त्याच्याबद्दल तिचं डिटर्मिनेशन खूप आहे. म्हणजे ती पटकन तिच्या ध्येयापासून ढळत नाही, म्हणजे ठरवून ती बरोबर त्याच्या मागे. चिकाटी खूप आहे तिच्यामध्ये, अतिशय चिकाटी. म्हणजे मला अगदी छोटासा किस्सा आहे आमचा शाळेतला, की तिने असं एक ठरवलं होतं, परीक्षेत माझा पहिला नंबर जर आला तर मी हे नख कापीन पायाचं, नाही तर मी ते नख कापणारच नाही असं तिने. म्हणजे इतकं तिचं लहानपणापासून तिची ती चिकाटी आहे. काळजी सगळ्यांना म्हणून एवढं तिने ते मन लव केलं त्यामुळे अशी ही चिकाटी खूप लहानपणापासून हिच्यामध्ये. बरं आता हिच्या बाबतीत काय म्हणशील, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय? नाही, बेसिकली मला असं वाटतं की तिच्यामध्ये एक हे पण आहे की ती कोणती गोष्ट अशी पकडून नाही बसत. म्हणजे की आता हे असं झालं तर तसं कसं ते, म्हणजे पाहिजे त्यावेळी महत्त्व द्यायचं, पाहिजे जेव्हा पाहिजे तेव्हा ते सोडूनही द्यायचं आणि पुढे जायचं. लेट गो आपण जे म्हणतो ना, की ते सोडून पण द्यायचं आणि पुढे जायचं. आणि दुसरी गोष्ट, कितीही वाईट प्रसंग आला किंवा काही आलं ना, तरी मी जे मगाशी म्हणाले की ते त्यांनी निराश नाही व्हायचं. जे आपल्याला करायचं आहे ते पुढे चालू ठेवायचं. म्हणजे वेगळ्या प्रकारे याचं दोघींचाही हे एकच निघेल, की ते चिवटपणे आपले काम करणे हे त्याचं तळ लाईन तीच आहे. म्हणजे तळटीप तीच आहे. जसं एकाच घरातून आल्यामुळे मला असं वाटतं बेसिकली सेमिलर आहे. पण त्याच्यात म्हणते की घरामध्ये जे संस्कार म्हणतात ना, ते असे वेगळे करावे लागत आणि ते दिसतात असते लगेच. म्हणून मी म्हटलं की जे तुम्ही दोघी ज्या एकसारख्या दिसता असं लोकांना वाटतं ना, ते तुमचं एका घरामधले राहणं आणि तुमचे घरगुती जे संस्कार आहे ते तुमच्या दोघींमधन एकत्र छलकतात. म्हणून म्हणलं ना की बेसिक स्वभावातलं दोन तीन गोष्टी असणं, की म्हणजे मी थोडीशी शांत असणं ही जरा जास्ती एकदम हे असणं, हायपर असणं, म्हणजे हे थोडे बेसिक फरक आहेत. परंतु आपल्या आयुष्यात आपल्याला काय करायचं आणि कुठे पोहोचायचं आपल्याला, ह्याच्याबद्दल काही फार आमचे दुमत नाहीये. वेगळे विचार, खूप सेम आहेत ना, खूप सेम आहेत. तुमच्या व्हॅल्यूज कडे बघूनच मला असं म्हणावं असं वाटतं की प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. आणि प्रतीक्षाने सादर केलेल्या सर्व प्रतिमा उत्कट. मंडळी, अशाच सुंदर सुंदर बहीण भावंडांशी आपण सतत भेटत राहणार आहोत आमच्या या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सुपर सिबलिंग्स. तर पाहायला विसरू नका दर शुक्रवारी दुपारी 4 वाजता आणि रात्री 10 वाजता. तुम्ही दोघी इथे आलात आमच्याशी इतक्या मस्त मजेशीर आणि काय म्हणतात ते अर्थपूर्ण. खरं सांगू का, मला पण म्हणजे सांगावं वाटतं की अत्यंत छान कॉन्सेप्ट आहे या कार्यक्रमाचा. थँक्यू. आणि म्हणजे खूप वेगवेगळ्या येतात, म्हणजे आता तर आईवरती येतं, वडिलांचं येतं, हे येतं, पण सुपर सिबलिंग्स म्हणजे बहीण भावातलं किंवा बहिणी बहिणीतलं असं जे नातं असतं ना, ते फार गंमतशीर असतं. कारण ते आधी बहीण भावांचं असतं, मग मित्रमैत्रिणींचं होतं, मग हे इतके त्याला वेगवेगळे कंगोरे असतात ना, त्यामुळे मला आणि वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर वेगवेगळं असतं ते. एक्झॅक्टली. त्यामुळे मला असं वाटलं की कॉन्सेप्ट खूप छान आहे आणि ही
म्हणजे चालू राहिली पाहिजे डेफिनेटली. थँक्यू सो मच. खूप सुपर सिब्लिंग्स आणायचे तुम्ही असं.